केतकी चितळेने केलेल्या ट्विटमुळे तिला अटक करण्यात आली आहे. नेमकं काय सांगाल याबाबत? काय खरं तर असं आहे की कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल आपण काय भाषा वापरतो आहे याचं भान हे असलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोललं जातं, अतिशय खालचे शब्द वापरले जातात, अशा प्रकारचे शब्द कोणी वापरू नये. आता या संदर्भात जी काही मला असं वाटतं की लॉ विल टेक इट ओन कोर्स. एक पाथरवट कविता सातारमध्ये शरद पवारांनी ऐकवली आणि त्याचं काटछाट करून भाजपच्या ट्विटर हँडलवर ते व्हिडिओ टाकण्यात आला आणि त्याच्यामुळे एक गदारोळ तयार झाला. असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवर कुठली काटछाट केलेली नाही. मीडियामध्ये आमच्या जो मीडियातली जशीच्या तशी मीडियाने दाखवलेली कविता आहे, पाहिजे असेल तर चॅनलचं नावही सांगतो पण कशाला नाव सांगू, ते जसंच्या तसं आमच्या हँडलवर आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात कुठेही काहीही काटछाट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. ओवेसींनी औरंगाबादमध्ये दर्शन घेतले, मी कालच त्याच्यावर बोललो आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही. छत्रपती संभाजी राजे आमचं आराध्य दैवत आहे. छत्रपती संभाजी राजेंचा अनन्वित छळ करणारा हा औरंगजेब नावाचा हरामखोर सुलतान, याच्या कबरीवर जर कोणी जाईल तर तो हिंदूंचा नाही मुसलमानांचा अपमान करेल. जे देशभक्त आहेत त्यांचा अपमान यामुळे झालेला आहे, याच्यावर माफी मागितली पाहिजे.